आजचा दिवस या देशातील दुर्बळ वंचितांना प्रेरणा देणारा, बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल, गोपीचंद पळकर यांनी सांगितलेलं आहे. आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचितांना प्रेरणा देणारा आहे, कारण आज परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे यासाठी भारतीय संविधानात तशी तजवीज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापितांचे हक्क आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात, आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात, वंचित समूहावर ॲट्रॉसिटीच्या घटनाही वाढायला लागतात, आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्कांचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. आजचा दिवस हा देशातील शोषित दुर्बल वंचितांना प्रेरणा देणारा दिवस आहे, कारण आज परमपूज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे शोषण थांबले पाहिजे यासाठी भारतीय संविधानामध्ये तशी तरतूद केली आहे. पण आज ही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. जेव्हा जेव्हा आम्ही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवतो तेव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात, आमच्या मेंढपाळ बांधवावरती हल्ले होतात, वंचित समूहावरती दिवसेदिवस ॲट्रॉसिटीच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत, आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावरती मात करत आपल्याला या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि न्याय हक्काचा संघर्ष सुरू ठेवला पाहिजे, तीच खरी डॉक्टर बाबासाहेबांना जयंतीच्या दिनादिवशी मानवंदना असेल. जय हिंद, जय मल्हार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.